कोण आहे मी? ना मी मुख्यमंत्री आहे, ना पंतप्रधान, ना आणि कोणी काही नाही आहे. तरी देखील तुम्ही सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात. आता सुद्धा येताना बघितलं, मी थांबू शकलो नाही, पण लहान लहान मुलं माझी चित्र घेऊन रस्त्यात उभी होती, रस्त्यात उभी होती. म्हणजे जसं जालियनवाला कांड झालं होतं तसा हा जालनावाला कोणतरी उपटलेला आहे मध्ये. जालनावाला सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे. कोणाचं? तरबुजा म्हणालात ना, तरबुजा. काय म्हणालात? टरबुजा. म्हणजे ते असं मोठं टरबूज असतं ते. मी परवा नगरच्या बाजूला, नगरमध्ये गेलो होतो, शिर्डी विमानतळाच्या आजूबाजूला. संपूर्ण पिकं करपून गेलेली आहेत, कुठे कणसं करपून गेलेली आहेत, कोणाचं सोयाबीन गेले, कोणाचं काय, सगळं वाट लागलेली आहे. तुमच्या जिल्ह्यात काय कल्पना नाही मला. पाऊस पडतोय, पीक पाणी व्यवस्थित आहे, पिकाला बरं. एक मला सांगा, वीज नियमित मिळते ना? अरे वीज नियमित नाही मिळत, पण विजेचं बिल मिळत. म्हणजे हा यांचा काय डबल ट्रिपल चौपल इंजिन, लन्सी इंजिनामागून इंजिन लावत आहेत, पण कारभार शून्य. वीज अनियमित पण बिल नियमित. जाऊ द्या, बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. पण मी तिकडे गेलो, मला खरंच काय काय वेळेला माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्द नसतात. मी गेलो, संपूर्ण शेतं पिवळी पडलेली, करपून गेलेली, पण पाऊस लागलेला. त्याही संकटामध्ये लोक माझं स्वागत करत होते, साहेब तुमच्या पायगुणाने पाऊस आला, निदान आमच्या पिण्याचा प्रश्न तरी सुटेल. मला, मी म्हटलं अरे तुम्ही संकटात आहात, मला ओवाळण्या करू. म्हटलं ओवाळणी वगैरे करू नका, ज्या वेळेला तुम्ही सगळ्या आनंदात आनंदी आनंद होईल तेव्हा मी अगदी तुमच्याबरोबर उत्सव साजरा करायला येईन, पण आता म्हटलं अशा ओवाळण्या वगैरे करू नका तू. मग त्याच्यामध्ये सुद्धा एक चिमुरडा पोरगा माझ्यासमोर उभा राहिला, हातामध्ये शिदोरी. मला त्याच्यासोबत होते, म्हणाले हा मुलाने तुमच्यासाठी शिदोरी आणले. म्हणजे साधा छोटा मुलगा. मी त्याला म्हटलं जेवलास का? मला खात्री आहे तो जेवला नसेल, पण त्याच्यासाठी असलेली आईने करून दिलेली भाकरी, चटणी, भाकरी, कांदा त्याने माझ्यासाठी घेऊन आला होता. कोण आहे मी? ना मी मुख्यमंत्री आहे, ना पंतप्रधान, ना आणि कोणी काही नाही आहे. तरी देखील तुम्ही सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात. आता सुद्धा येताना बघितलं, मी थांबू शकलो नाही, पण लहान लहान मुलं माझी चित्र घेऊन रस्त्यात उभी होती, रस्त्यात उभी होती. ही जी कमाई असते ना, ही प्रेमाची कमाई आहे. तुम्ही सगळेजण मला तुमच्या कुटुंबातले एक मानता. असा कोणता राजकारणी आहे की ज्याला कोणताही नागरिक आपल्या कुटुंबातील एक मानत असेल? राजकारणापासून सगळे, राजकारण्यांपासून सगळे दोन हात लांब राहतात, आणि तिकडे तुम्ही सगळेजण आज हे सगळे, म्हणजे सगळे अगदी मोदी असोत, कोणी असो, कोणी असो, सगळे आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेविषयी असलाच पाहिजे. अरे संपवलात ना तुम्ही उद्धव ठाकरेला, मग का त्याच्या मागे लागताय? याचं कारण एकच, उद्धव ठाकरे एकटा नाहीये, त्याच्याबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे सगळे जे तेजाचे वारसदार आहेत ते माझ्यासोबत आहेत. आणि हा हल्ला केवळ माझ्यावरचा नाही आहे, हा हल्ला तुमच्यावरचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र लुटून फस्त करतायत. मुख्यमंत्री तिकडे गेलेत, फोटो आला, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तिकडे सरबराई करायला जात आहेत, जा, जरूर जा. कारण हे दर काही वर्षांनी ही G20ची जी काही परिषद आहे ती आपल्या त्या रोटेशन प्रमाणे आपल्या देशात होत असते, नवीन काही झालेलं नाहीये. यापूर्वी पण झाली होती, आज कोण होते, आणि आणखीन काही वर्षांनी पुन्हा आपल्याकडे होणार आहे. पंतप्रधान तेव्हा नक्कीच दुसरे असणार आहे. पण मुख्यमंत्र्यांना तिकडे जायला वेळ आहे, पण इकडे पलीकडे माझा जरांगे पाटील उपोषणाला बसलाय, त्याला भेटायला जायला वेळ नाही. काय मागण्या काय आहेत? ठीक आहे, त्याच्याशी बोला तरी. आम्ही गेलो होतो त्या दिवशी, अगदी लाठी हल्ला झाला, फार निर्घुणपणाने मारला. पण मला खात्री आहे, कारण मी मुख्यमंत्री होतो, हे जे काय पोलीस आहेत इकडे, हे पोलीस सुद्धा माणसं आहेत, त्यांच्यामध्ये असा राक्षस जन्माला येऊ शकत नाही. या पोलिसांनी सुद्धा करोनाच्या काळामध्ये अगदी मालेगाव असो, कुठेही असो, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या जनतेचे जीव वाचवलेले आहेत. अनेक पोलीस त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि इथले कोणी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सांगावं, तुमच्या मनाप्रमाणे शांततेत चाललेल्या एखाद्या आंदोलनात एवढा ताफा तुम्ही जाऊन घुसू शकता का? असा बेछूट निर्गुण लाठीमार तुम्ही करू शकता का?
आंदोलकांवरती आश्रुदूर तुम्ही सोडू शकता का हो, हवेत गोळीबार करू शकता का हो, काय असं त्यांचं चुकलं होतं? आंदोलनाला बसलेत, उपोषणाला बसलेत, पण आले काय पोलीस आणि दे दणा 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 मारत सुटले. खरंच ही परिस्थिती म्हणजे जसं जालियनवाला कांड झालं होतं तसा हा जालनावाला कोणतरी उपटलेला आहे मध्ये. जालनावाला सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, कोणाचं? आता ऐका, मला हा माणूस माहिती नाही, तुम्ही काय टरबुजा म्हणाला असा माणूस मी पाहिलेला नाही. टरबुजा म्हणालात ना, टरबुजा काय म्हणाला? टरबुजा म्हणजे ते असं मोठं टरबूज असत ते. मला मी नाही बघितलेला असा माणूस, पण तुम्ही टरबुजा म्हणालात ना. ठीक आहे, मी आता माणूस बघतो टरबुजासारखा ना गोल. ठीक आहे, आता टरबूज कोण आहे ते पण मी बघेन, पण तुम्हाला माहिती आहे मला नंतर सांगा. पण त्याही ठिकाणी मी जाताना वातावरण गंभीर होतं. मी एका घरामध्ये गेलो, त्या घरामध्ये गेल्यानंतर साधं घर, सगळं संध्याकाळचं ग्रामीण घर, भागातलं घर कसं असतं, मिणमिणता दिवा असतो. मी गेल्यानंतर तिथली माऊली हातामध्ये पंचारती घेऊन उभी होती आणि बरोबर तिची मुलगी. मी म्हटलं ताई आज ओवाळू नको, फार इकडे घटना वाईट घडलेली आहे, अशी आता ओवाळणी वगैरे करू नका. मग मला म्हणाली, मग दादा मी तुला राखी बांधू शकते का? म्हटलं राखी बांध. मला राखी बांधली आणि राखी बांधता बांधता त्या माझ्या भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. खरंच सांगतो तुम्हाला, हे खोटं नाही मी बोलणं. डोळे पाण्याने डबडबले. म्हटलं काय झालं ताई? मला म्हणाले मला पण खूप लय मारलं, म्हणे खूप खूप मारलं, हात बीत माझा संपूर्ण वाट लागली, म्हणजे कशी बशी मी निसटले, नाही तर आणखीन माझं डोकं फुडलं असतं. म्हटलं उपचार केले काय? नाही म्हणे, आता काय तिकडनं निसटले हेच माझं भाग्य. मग म्हणाले पण माझ्या सुनेला आणि मुलाला असं मारलेलं आहे, असं मारलेलं आहे, डोकं फोडून टाकलं, ते दोघंही हॉस्पिटलमध्ये. मग मी परतीच्या वाटेवरती हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिचा मुलगा आणि तिची सून, त्या सुनेचा फोटो आला होता, ते नाक फुटलेलं ते आहे ना, ती त्या हिची सून, चेहरा सुजला होता पण राग होता. म्हणजे आमचा दोष काय? आम्ही बसलो होतो आणि जणू काय आम्ही अतिरेकी असावेत असे पोलीस घुसले आणि मारत सुटले. मग त्या तिच्या जवळ तिच्या सोबत जो होता त्याने मला त्या ताईचं फोटो दाखवला, डोकं फोडून टाकलं होतं, पाठी डोकं फोडून टाकलं होतं, लाठीचा घाव असा बसला होता, ती जगली कशी हे नशीब तिचं. मग डॉक्टर म्हणाले नाही साहेब आता सगळं आम्ही ऑपरेशन वगैरे केलेलं आहे, पण आता सगळं ठीक आहे. मग दुसऱ्या बेडवरती गेलो, तिकडे एक बसलेला त्याच्या इकडे छरा घुसलेला, दुसरा एक बघितला त्याच्या डोक्यामध्ये छरा घुसलेला. ही राक्षसी वृत्ती आली कधी महाराष्ट्रामध्ये? ज्या बंदुका तिकडे काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरुद्ध वापरल्या जातात त्या छऱ्याच्या बंदुका तुम्ही आमच्या साध्या नागरिकांवरती वापरायला लागलात? हे एवढं निर्गुण सरकार हिंदुत्ववादी असूच शकत नाही, यांचं हिंदुत्व हे थोतांड आहे. हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे हिंदुत्व तुम्ही स्वीकारलात म्हणून मी भाजपाला सोडलं. मी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि हिंदुत्व सोडू शकत नाही, आणि खरं हिंदुत्व काय आहे ते मी दाखवून दिल्याशिवाय राहत नाही. खरं हिंदुत्व काय? अरे शेतकरी अडचणीत असताना तिकडे मुख्यमंत्र्याला आणि बाकी कोणाला जायला वेळ नाही आहे. सगळ्यात संतापाची गोष्ट अशी की आज महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना देखील गेल्या वर्षी कधीतरी अतिवृष्टी झाली होती त्याची नुकसान भरपाई अद्याप या अवर्षणग्रस्त भागामध्ये मिळालेली नाही. आणखीन काय कारभाराचे गोडवे गायचे? विम्याचे पैसे सुद्धा, विम्याचे हप्ते भरले, तुमच्यापैकी कोणाला किती विमा मिळालाय? नुकसान भरपाई मिळाले? बरं आता उघडपणाने सांगा, आपल्या सरकारच्या वेळेला मिळत होते की नव्हतं? खरं सांगायचं नाही, मला पंचनामा करायचा आहे. मी सुद्धा जर का बोगस असेल तर तुम्ही मला सुद्धा बोगस म्हटलं पाहिजे. जे मी काय करत होतो ते तळमळीने करत होतो, मग करोना काळातलं काम असेल किंवा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचं असेल, जे काय करत होतो ते प्रामाणिकपणाने मी करत होतो. पण ही जी काय लोक करत होती, एक तर ह्यांचं काही कोरोनाशी लेणं देणं नव्हता, अचानक कधीतरी असे अवतरायचे 8 वाजता आणि आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन, मग या तारखेला दिवे लावा, त्या तारखेला घंटा वाजवा, त्या तारखेला थाळ्या बडवा, तरी बरं करोना वेळेत आटपला, नाही तर कोलांट्या उड्या मारा. आणखीन एक त्यांनी सांगितलं होतं ते मला कळलं, बेडूक उड्या मारा, त्या मारल्या आपल्या लोकांनी, या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं त्या पक्षात. मूळ त्यांच्या पक्षात राहिलंय कोण हेच आता कोणाला कळेन असं झालेलं आहे. आणि मी प्रत्येक सभेत सांगतो, ते इथल्या सभेत सुद्धा सांगतोय, की मला खरंच ते युतीचे आपले वैभवशाली दिवस आठवतात. अगदी नाथाभाऊ खडसे सुद्धा माझ्याबरोबर स्टेजवरती येऊन भाषण करत होते, गोपीनाथ मुंडे होते,
तरी प्रमोद महाजन होते, काय युती सत्ता नव्हती, पण ते एक वैभव होतं, ते एक ऐश्वर होतं, सगळे असे उमदे नेते होते आपल्या बरोबर. पण आता तुम्ही जे काय माणूस म्हणालात त्याचं काय वर्णन केलं, त्यांनी भाजपा संपवून टाकला, त्यांच्या पक्षातले त्यांचे जे काही प्रतिस्पर्धी होते नाथाभाऊ खडसेला संपवून टाकलं, सगळ्यांना सफा चाट करून टाकलं, आणि सगळे उपरे आयाराम निष्ठावंतांच्या उरावरती बसवलेत. सगळे उपरे आहेत, सगळे आयाराम आहेत. म्हणजे अयोध्येमध्ये जसं राम मंदिर होणार आहे, तसं महाराष्ट्रामध्ये आयाराम मंदिर बांधतायत, आयाराम मंदिर आरती करतात आयारामाची. हे एवढे तुम्ही कर्तृत्व शून्य लोक, आजपर्यंत तुम्हाला कधी कोणता विचार नव्हता, काही नव्हतं. जर शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला हिंदुत्वाची दिशा दाखवली नसती, तर आज देशाच्या राजकारणात तुम्ही तळागाळात कुठे खोल गेला असतात तुम्हाला कळलं सुद्धा नसतं. तेव्हा एकमेव असा जो एक मर्द माणूस म्हणून उभा राहिला, गर्व से कौम हिंदू आहे, तोपर्यंत आपल्या कानातल्या कानात कुजबुजत होतं, कसं काय रे, काय बोलू की नको, बोलू की नको, काय बोलायचे, नाही ते काय काय गाढवा बोल तरी, नाही गर्व से कौम हिंदू आहे आम्हाला बोलायचे. तो बुलंद नारा, तो नारा बुलंद केला तो शिवसेना प्रमुखांनी, म्हणून तुम्हाला म्हणजे त्यांना आज ही सत्ता मिळालेली आहे. आणि शिवसेनेचा वापर करून आमच्या खांद्यावरती पाय ठेवून, कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं जसं तुम्ही लावलं ना की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, ते होऊ शकत नाही, पण शिवसेना प्रमुखांनी हेही सांगितलं होतं की तुम्ही देश सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो. पण महाराष्ट्र तुम्हाला देश पण पाहिजे, महाराष्ट्र पण पाहिजे, मुंबई पण पाहिजे, जळगाव पण पाहिजे, बाजार उद्यान समित्या पाहिजे, सोसायट्या पाहिजेत, जिथे काय दिसेल तिकडे घुसेन, वाटेल सगळीकडे आम्हीच आम्हीच. आणि ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात घातला, तेव्हाच मी ठरवलं की यांचा राजकारणामध्ये पूर्ण निपात केल्याशिवाय आता राहायचं नाही. आजपर्यंत तुम्ही आमची दोस्ती अनुभवलीत, पण आता ही माझ्या समोर आणि महाराष्ट्रावर पेटलेली मशालीची धग आता तुम्हाला अनुभवायची आहे. आमची दोस्ती कशी होती हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता आमच्या विश्वासघातानंतर आमच्या धगधगणाऱ्या मशालीची आग काय हे आता आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत. कार्यक्रम खूप चांगले करतायत सरकार आपल्या दारी, आणि जालनामध्ये सुद्धा तेच घडलं, त्यांना तिकडे तो कार्यक्रम घ्यायचा होता, मला त्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं 8 का काहीतरी तारखेला येण्याची हिंमत नाही झाली, 8 तारखेला तिकडे तो कार्यक्रम घेणार होता असं मला तिथल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की साहेब त्यांचं सरकार आपल्या दारी कार्यक्रम होता, मग त्या म्हणून पोलीस आले आणि त्याने ते आंदोलन संपवायचं होतं, उचलून घेऊन जायचं होतं त्या जरांगे पाटलाला. आज सुद्धा जरांगे पाटलांसोबत सरकारचा अधिकृत कोण बोलतोय? कोणतरी एक फोटोमध्ये गद्दार दाढीवाला दिसतोय, तो सरकारचा अधिकृत प्रवक्ता आहे? कशासाठी वेळ घालवता त्यांचा? त्याचा जीव जायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही त्याच्याशी बोलायला तयार नाही. आणि म्हणून मी तिथेच जाहीर केलं, ते आज पुन्हा जाहीर करतोय. जसं म्हणतो ना आपण, आले देवाजीच्या मना तिथे कोणाची काही चाले ना, तसं आले मोदींच्या मना, वाटेल तेव्हा अधिवेशन घेतायत संसदेचं. आता काहीतरी 17-18 तारखेपासून संसदेचं खास अधिवेशन. काय खास? जर खास अधिवेशन बोलवलं असेल तर आमच्या या इथल्या सगळ्या समाजाचे प्रश्न, मराठा आहे, धनगर आहे, ओबीसी, आणखीन कोणी आहेत, सगळ्यांचे प्रश्न एकत्र करून त्यांना तुम्ही त्या अधिवेशनामध्ये न्याय द्या. आणि तो अधिकार संसदेचा आहे. ज्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल की दिल्लीच्या सरकारचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाने ती केंद्र सरकारची भूमिका होती ती नाकारली होती आणि सरकारचे अधिकार कायम ठेवले होते. यांनी काय केलं? सर्वोच्च न्यायालयाच्या वरती संसद म्हणून संसदेमध्ये कायदा आणला, 5वी बहुमताच्या जोरावर तो पास करून टाकला, ते अधिकार कापून टाकले, सगळे अधिकार आपल्या हातात घेतले. तसाच तुम्ही हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने समजा नाही निर्णय काही दिला असला तरी घ्या, अधिवेशनात घ्या, संसदेच्या अधिवेशनात द्या, तुम्ही सगळ्या समाजाला न्याय द्या, त्यांना आरक्षण द्या, त्याला शिवसेना पाठिंबा देणारा पहिला पक्ष असेल.